रात्री गस्ती दरम्यान माणगाव पोलिसांनी एका टेम्पोवर कारवाई करीत 5 गुरांची सुटका केली आहे. 4 गायी आणि 1 बैलाचा यामध्ये समावेश आहे. माणगाव मोरबा रस्त्यावरही पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडेकर यांनी कारवाई करण्यात आली असून यामध्ये खुरेशी नावाच्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर या आरोपीला 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस सहनिरीक्षक कावळे अधिक तपास करीत आहेत. दिनांक 7/6/2021 रोजी रात्रपाळी गस्त करत असताना मोरबा गावामध्ये गस्त करीत असताना एक पिकअप वाहन आमच्या गाडीला पाहून तो स्पीडमध्ये घेऊन माणगावच्या दिशेने निघाला. आम्हाला संशय आल्याने आम्ही त्याचा पाठलाग केला. पाठलाग करत असताना मोरबा माणगाव रोडवर त्याला थांबवण्याचा इशारा केला. त्याने ती गाडी थांबवली. थांबवल्यानंतर त्याला विचारलं की कुठून आला आणि कुठे चाललेला आहे आणि गाडीमध्ये काय आहे. त्याचं नाव व पत्ता विचारला. त्याने नाव सांगितलं शमीम इस्लाम कुरेशी म्हणून. तर त्याला गाडीच्या खाली उतरवलं आणि गाडीमध्ये काही पाहण्यासाठी पाठीमागचं शटर खोललं. तर त्याच्यामध्ये 4 गायी आणि 1 खोन असं दिसून आले. त्यावेळी त्याला विचारलं की हे कुठे घेऊन चाललेलं आहेस, कुठून आणलं आहेस. तो म्हणतो की त्या शेतकऱ्याकडून विकत आणलेले आहे आणि त्यांना कत्तल करण्यासाठी मोरब्यामध्ये घेऊन चाललेलो. त्यानंतर मग मी 2 पंचनामा पाचारण केलं. रिसर पंचनामा केला, ताब्यात घेतला आणि गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद करून आज रोजी त्याला कोर्टामध्ये हजर केलं. कोर्टामध्ये हजर केला असता त्याला दिनांक 10/6/2021 पोलीस कोठडी मिळालेली आहे. अधिकार तपास करीत आहोत. ताब्यात घेतलेली जी जनावर आहेत ते सुधाकर पाली येथे गोशाला येथे सुरक्षित पाठवण्यात आलेले आहेत.